आता एवढं मोठ्या पॅनलच्या विरोधात तुम्ही लढताय, नक्की हे लढायचं कारण काय? लढायचं कारण असं की तेच तेच लोक का बदल पाहिजे ना, आणि का बदल करू नये लोकांनी? लोक तर परिवर्तन मागत आहेत आणि परिवर्तन होणार आहे. त्यामुळं पॅनल एवढं मोठं आणि तेवढं छोटं, म्हणजे ते मोठे तर आम्ही छोटे असं काय नाही. पॅनल आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही लढतोय. याच्या अगोदर हे जे पॅनल आहे प्रत्येक वेळी हे म्हणजे कुठलं, ही जे आतापर्यंत जे आता पॅनलवर आहेत ते गोलक साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत याची निवडणूक बिनडत होत होती. मग असं तुमचं काय म्हणजे झालं का तुम्ही याच्यामध्ये निवडणूक लावली? नाही, त्यांनी कधी विचारलंच नाही ना, त्या पॅनलवाल्यांनी कधी विचारलं नाही, स्टँडिंग कमिटीने आम्हाला कधी विचारलं नाही. जेव्हा आता इलेक्शन लागणार होतं तर स्टँडिंग कमिटीचं काम होतं की लोकांना विचारलं पाहिजे ना आपल्या संस्थेची निवडणूक लागते काय करायला पाहिजे काय नाही, तेच त्यांच्या पद्धतीने सगळं करत असेल ते चुकीचं आहे ना. नाही काही तर सभासदांना विचारलं काम आहे ना स्टँडिंग कमिटीचं, का आपल्या संस्थेचे इलेक्शन लागलंय, इथून पुढं आपल्या संस्थेचं असं असं होणार आहे काय करायचं, कुणाला विचारलं नाही. तुम्ही पण त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं का? मी पण इच्छुके, मला पण निवडून यायचं. कोण? तुम्ही? तुम्ही नाही, त्यांनी सांगितलं नाही ना आम्हाला. आम्हाला नंतर माहीत झालं का इलेक्शन लागले, त्यांनी पॅनल डिक्लेअर केलंय, सगळं केलंय, ठीक आहे बोललो. म्हणजे त्या प्रकरणी तुम्हाला विश्वासातच घेतलं नाही कुठं? नाही, कुठंच नाही. तुमच्या सोसायटीला किती वर्ष झाली? आमच्या सोसायटीला 35 वर्ष झाली. म्हणजे मड आदिवासी नंतर खामगाव आदिवासी झाली, 35 वर्ष झालं. गेले 35 वर्ष त्या ठिकाणी. हे मला तर वाटते पहिल्यांदा इलेक्शन लागले तुमच्या सोसायटीतून. मग असं असताना जर 35 वर्ष कारभार व्यवस्थित चालत होता तर मग तुम्ही आताच बंड का केलं त्यांच्यावर? नाही नाही नाही, बंड करायचं काही कारण नाही. 35 वर्ष कुणी सांगितलं व्यवस्थित? 35 वर्षात यांनी सो मालकीची इमारत सुद्धा सोसायटीची केली नाही. हे लाभांश सुद्धा वाटत नाहीत त्यांनी? त्यांनी गाळा तर घेतलाय. कुठं गाळा घेतलाय? गाळा घेतलाय म्हणतात ना, प्रूफ दाखवा ना. गाळा घेतलाय ना तुम्ही तर प्रूफ दाखवा. कुठं गाळा घेतलाय तो प्रूफ दाखवा. आजपर्यंत आम्हाला माहित होतं इलेक्शन लागलं म्हणून ते म्हणतात गाळा, म्हणजे आता तुम्ही म्हणतात म्हणून मी होतो, मला पण माहिती नाही. तुम्ही या संस्थेचे सभासद आहात. हो. संस्थेच्या ज्या वार्षिक सभा होतात त्यामध्ये हा प्रश्न का उपस्थित केला नाही? कुठं संस्थेच्या सभाच होत नाहीत आतापर्यंत 4 ते 5 वर्षामध्ये? एकदा सभा नाही झाली, नाहीतर मी सभासद आहे ना, माझं पुढं लेटर त्यांच्या याच्यावर सही असेल तर मला दाखवा. त्यांना म्हणा मी जर कुठल्या सभेला हजर असेल, सभा झाली तर हजर कुठं असणार? आता यांचं जे एकूणतरी कामकाज आहे काय, तुम्हाला काय शंका आहेत त्याच्या कामावर? हो, सगळं शंका आहे. काय केलं काय? मी जर मला जर 10 गुंठ्याला 8000 रुपये भेटत असेल, माझ्या नावावर जर 40 गुंठे जमीन असेल, तर तुम्ही पहिली सुरुवात काही करता 14000 12000 ही कुठली पद्धत? शासनाचा क्रायटेरिया काय सांगतोय की तुम्ही 10 गुंठ्याला 8000 रुपये द्या, का देत नाही? तुम्ही असं कोण ठरवणार आहे की याला एवढीच रक्कम द्यायची एवढीच याची ऐपते? तुम्हीच ठरवणार आहे कोण ज्याची ऐपते ना, त्याचा 7-12 आहे ना. नाही त्यांनी पैसे भरले तर त्याची जमीन काय असेल ते पुढे तुम्ही करा ना. सर्वांनाच लागू करता? सर्वांनाच लागू आहे. मी तुम्हाला प्रकरण दाखवतो ना, आज पण 2 एकरवाला 15-20 हजारावचे 2 एकरवाला आज पण 15-20 हजारावचे असं का? पण हे जे कर्ज मंजुरीची जे फाईल जाते ते पीडीसीचे बँकेचे अधिकारी असतात ते त्याची मान्यता देतात. हा मग यांनी ठराव केला पाहिजे ना, यांनी कधी लोकांना सांगितलं? यांनी कधी? आज मी उभा राहिला म्हणून मी माहिती घेतोय संस्थेची, का या संस्थेचं कसं काम चालतं, या संस्थेचं काय. तर मला आज कळलं की 10 गुंठ्याला 8000 रुपये शासन तुम्हाला देतं, मी ही आज माहिती घेतोय. उद्या तिथं काय गेले का सचिव साहेबांना, हो एवढे एवढे तुम्हाला मंजूर झालं एवढे एवढे घ्या. अरे पण झालं कसं मंजूर? त्याला क्रायटेरिया काय लावला तुम्ही? कशा पद्धतीने मंजूर आलं हे सांगा ना लोकांना. म्हणजे सोसायटी सभासदांची फसवणूक करते? फसवणूक, पूर्ण फसवणूक, पूर्ण फसवणूक. कुणीही लक्ष घालत नाही आणि माझा तर पूर्ण आरोप आहे. यांनी काही केलं नाही. आता हे जे म्हणतात ना ते काय माहिती कुठं गाळा, आता तुमच्याकडनं मला कळलं कुठं गाळा आहे. त्यांनी जाहीर करावा का इथं गाळा आहे तो सोसायटीचा, त्यांनी जाहीर करावा. मी तर अभिनंदन करील. बरं 3 वर्ष झाली जिथं म्हणतात गाळा घेतलाय, मग 3 वर्ष तिथं का गेलं नाही तुमचं ऑफिस? इकडे का ठेवलं तुम्ही? तुम्हाला कोण पाहिजे नव्हतं का 3 वर्षात? तुम्हाला उद्घाटनाला कोण पाहिजे नव्हतं का? तुम्हाला कोण शेतकरी पाहिजे होते का? त्याने तुम्ही तिथं गेले नाही. तुमचा रोख नक्की कोणावर आहे?
अख्खे पॅनल होय स्टँडिंग पॅनल आहे ना अख्खं त्याच्यावर माझा रोख आहे. आता तुम्ही आता ज्या पॅनलमध्ये राहिलं. नाही मी पॅनलमध्ये नाही, मी अपक्ष आहे. ते हटकेश्वर जे पॅनल होता त्याच्यामध्ये पण तुम्ही नाही. नाही मी अपक्ष आहे. का अपक्ष राहायचं कारण काय? काय नाही, कारण एकच की आपण आपलं दाखवून द्यायचं, आपण आपलं दाखवून द्यायचं. उद्या कुणी म्हणायला नको का याच्या मागं हे होते म्हणून याला एवढी पडली मतं आणि त्याच्या मागं तो होता. काय नाही, मला माझे सभासदांना पूर्ण विश्वास आहे. सभासद मला माझे निवडून देणार आहेत हा माझा पूर्ण माझ्यावर विश्वास. आता तुम्ही सांगितलं तुम्हाला एक विमानाचं चिन्ह भेटलं. हो बरोबर. हो ते चिन्ह तुम्ही ते गाडीवर लावलं म्हणून काही लोक तुम्हाला विरोध करतात. काय वस्तुस्थिती? नाही करू द्या ना, विरोध तर सगळ्याला करतात. विरोध माझ्या गावातल्या मुलांनी टेटर ठेवलं त्याला विरोध करतात. माझ्या गाडीत कोणी बसलं त्याला विरोध करतात. म्हणजे तुमच्या नावाचं स्टेटस ठेवलं तरी विरोध? विरोध करतात. कोण करतं विरोध? आता कोण करणार आहे? आता कोण करणार आहे? दुसरं कोण करणार? नक्की नाव का सांगत नाही तुम्ही? नाही नाव सांगायची काय गरज आहे? घाबरत पॅनल नाही, घाबरायची काय गरज आहे? लोकशाही सांगत नाही. नाही नाही लोकशाही आहे ना, मग तुम्ही समजून घ्या ना. तुम्हाला नाव नाही आम्हाला समजण्यापेक्षा ते सभासदांना समजलं पाहिजे म्हणून तुम्ही स्पष्ट बोललं पाहिजे या ठिकाणी. नाही हे विरोधी पॅनलची लोक सांगतात. जय हनुमान पॅनलची लोक कोण पण आहे त्याच्यातली जेवढे काय असतील ते सांगतात. कोण सांगतात त्यांचे नाव सांगा ना. नाही माझ्याकडचा प्रूफ नाही त्यांची नावं सांगायला. नावं सांगायला माझ्याकडे प्रूफ नाही. उद्या काय झालं तर ते काय म्हणतील की हा मी बोललो तर प्रूफ कोण आहे? माझ्याकडे आता प्रूफ नाही, पण लोक मला सांगतात की बाबा असं असं बोलतात म्हणून मी तुमचं टेटर. मी म्हणलो बाबा तुम्ही काय मला टेटरसच येऊ नका, काहीच करू नका. आरोप केला का जय हनुमान पॅनलची लोक दबाव आणतात? हो बरोबर आहे. हो तुमच्याकडे प्रूफ नाही तर कसं काय तुम्ही आरोप करता? मला समजतं जेवढं सांगतोय मी, मला जेवढं कळते. आज मी तुम्हाला म्हणलो संदीप शेठ असं असं आहे, उद्या तुम्ही नाही म्हणले तर मी काय करणार आहे ना. उद्या मी एखाद्याचं आत्ता नाव घेतलं, मी आत्ता एखाद्याचं नाव घेतलं म्हणलं तुम्हाला संदीप शेठ तुम्ही मला असं बोलले, तुम्ही पुढं तोंडावर गेलं, तुम्ही नाही म्हणलं, मी काय करणार? त्याच्यापेक्षा नाव न घेतली तर चांगलं. तुमची ध्येय धोरणं काय? ध्येय धोरण नक्कीच सोसायटी चांगल्या मार्गावर न्यायचं काम करेल एवढंच सांगू शकतो. आणि ती लोक पाहतील मला निवडून दिलं आणि मी ते करून दाखवेन. हीच बाईट तुम्ही माझी नंतर घ्या. मी निवडून येईन, 2 वर्षात तुम्हाला नक्कीच त्या सोसायटीत काही ना काही बदल करून दाखवेल. निवडणूक कधी आहे? निवडणूक 13 तारखेला मतदान आहे. सभासदांना काय आव्हान आहे तुमचं? सभासदांना काय नाही, तुम्ही चांगल्या लोकांना निवडून द्या. माझ्यासारखा एक सुशिक्षित माणूस आहे त्याला तुम्ही निवडून द्या. आत्तापर्यंत यांनी नाही केलं ते मी करून दाखवायची ताकद माझ्यात आहे. कधी पण तुम्ही आवाज द्या, मी तुमच्या आवाजाला नक्कीच ओढ येईन एवढंच मी सभासदांना सांगतो. धन्यवाद.